मंगळवारी शहर परिसरात सर्वत्र रंगोत्सवाची धामधूम सुरू असताना मुख्य बाजारपेठ असलेल्या चाटी गल्ली परिसरात भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली। सोलापूर शहर परिसरात मंगळवारी एकीकडे रंगपंचमीची धामधूम होती, सर्वत्र रंगोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू असताना दुसरीकडे मात्र मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या चाटी गल्ली परिसरात एका घरात गॅसचा स्फोट झाला आणि त्यामुळे भीषण आग लागली। या स्फोटामुळे हा परिसर चांगलाच हादरून गेला। दरम्यान या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 10 घरांना ही आग लागली आणि पाहता पाहता या आगीनं भीषण रौद्ररूप धारण केलं। इकडे सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच शहर परिसरातील विविध भागातून अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू झालं। आग इतकी भीषण होती यावर नियंत्रण मिळवताना अग्निशामक दलाला चांगलीच कसरत करावी लागली। लाखोंचं नुकसान या आगीमुळे झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळतेय।